यंदा विदर्भातील कपाशीच्या हंगामावर बोंडअळीचं संकट गडद झालंय. बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नाही असा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जातोय. त्यासाठी मोठी किंमतही बियाणे कंपन्या वसूल करतात. मात्र यंदा या कंपन्यांचा दावा फोल असल्याचं उघड झालंय. अकोला जिल्ह्याच्या तामसी गावातल्या शेकडो एकर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय आणि इथला शेतकरी त्यामुळं हवालदिल झालाय. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील तामसी या गावात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतलं जातं. यंदा दिवाळी उलटून गेली तरी गावातील एकाही शेतकऱ्याच्या घरात कापसाचं एक बोंडही आलं नाही. त्यामागचं कारण म्हणजे तामसी शिवारातील जवळपास सर्वच कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. कपाशीचं प्रत्येक बोंड अळीनं पोखरून टाकलंय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झालाय. भास्कर काळे यांनी 6 एकरवर कपाशीची लागवड केली होती. मात्र गुलाबी बोंड अळीमुळे कपाशी नष्ट झाली असून नाईलाजानं त्यांनी 6 एकर कपाशीवर नांगर फिरवलाय. कपाशीच्या लागवडीसाठी भास्कर यांना आतापर्यंत जवळपास 1.5 लाख रुपये खर्च आलाय. या नुकसानीची सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आदित्य कंपनीची मी मोक्षा आणि कॉट बँक लावलेली होती आणि त्या कंपनीवाल्यांना इथं कार्यक्रमही घेतला. पण या बोंडअळी मुलं त्याच्यामध्ये बोंडअळी आली त्याच्यामुळे मग सर्व कपाशी खलास झाली आणि कपाशीचा काहीच कपास नाही निघाला. शेतादही करून मी पूर्ण कपाशीमध्ये रोटर मारून टाकलेला आहे. आज रोजी हे शेत पूर्ण उपटून खाली केलेलं आहे आणि अगोदर सोयाबीनही काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळे माझ्यावर कर्ज आहे. तरी सरकारने आणि त्या कंपनीने दखल घेऊन जे काही होत असेल ते माझी नुकसान भरपाई देण्यात यावी. अशीच काहीशी स्थिती ज्ञानेश्वर काळे यांचीही झाली आहे. ज्ञानेश्वर यांनी 2 एकरांवर बीटी कापसाची लागवड केली असून त्यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. आता जे पराठी आहे कमीत कमी एका झाडाला 30 ते 40 बोंडी आता तयार आहे. पण ते पराठी कारण बाया याच्याला आपण सांगतो जी मजुरी निघत नाही कारण त्याच्यामुळे बोंडअळी असल्यामुळे एकच फकडी फुलते आणि ते याच्याला कठीण जाते. त्यामुळे बाया पण मागापुढे करते. याला कमीत कमी 6 ते 7 किलो एक बाई वेचते कारण 12 ते 13 रुपये घरात पडते आणि विकायला गेलो तो व्यापारी हा 3032 शनं मागते. त्याच्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांना एकच निर्णय घेतला की कारण उद्ध्वस्त करून टाकायचा आणि दुसरं पीक घ्या. तामसी गावात 25 शेतकऱ्यांनी सुमारे 125 एकरावर कापसाची लागवड केली असून या सर्व क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. बीज प्रमाणीकरण यंत्रणा आणि बीज कंपनीचे साठे लोटे असल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था झाली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. एक लक्षात येऊन राहिलं की बाबा शासनाचे जे बीज प्रमाणीकरण अधिकारी आणि ह्या कंपन्या यायचं काही मिलीभगत असल्याशी हा एवढा असं नुकसान शेतकऱ्याचं होऊ शकत नाही. जे शेतकऱ्यावर जी वेळ आली त्याला कारणीभूत कंपन्या आणि बीज प्रमाणीकरण अधिकारी यांना हेच दोषी आहेत असा आमचा पक्का ग्रह झालेला आहे. आमच्या गावातली पूर्ण परिस्थिती आता हाताबाहेर जाऊन कपाशीच्या पिकाची सर्वांनी कोणी रोटर मारत आहे तर कोणी पराठी उपटून साईडला टाकत आहे. एकीकडे पावसाच्या लहरीपणाचं आव्हान असतानाही यंदा शेतकऱ्यांनी कपाशीचं पीक जगवलं. मात्र परतीच्या पावसानंतर कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे शेकडो हेक्टर कपाशीचं पीक बर्बाद झालं. तामसी गावातील शेतकरी बोंडअळीमुळे संकटात सापडले असून राज्य सरकारनं यावर तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. जयेश जगड, झी मीडिया, अकोला.